रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी शुभांगी. आपण पाहतोय News24 सह्याद्री. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री वेगवानमध्ये. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झालेलं पाहायला मिळत आहे. ब्रेट क्रूड $94 खाली घसरण्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलच्या दरात परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय तेल कंपन्यांनी देशात पेट्रोल डिझेलच्या नव्या किमती जाहीर केल्या असून आज 98 दिवसांनंतर देशातील पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 5,000 घरांची लॉटरी आज निघणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5,211 घरांसाठी म्हाडाकडून आज ऑगस्ट रोजी सोडत करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार आहेत. तर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती पुणे महाड नितीन माने पाटील यांनी दिली. काल शेअर बाजारात तेजी दिसून आल्यानंतर आज नफा वसुली होत असल्याचे संकेत दिसून येत आहेत. शेअर बाजारातील व्यवहारांची सुरुवात घसरणीसह झाली. एजन्सी निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाल्याने भारत शेअरचे बाजारांची सुरुवात घसरणीसह होणार असल्याचे संकेत सकाळी दिसून आले. कृषी कर्जाच्या संदर्भात केंद्र सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व वित्तीय संस्थांसाठी अल्प मुदतीच्या कृषी कर्जावर 1.5% व्याज सवलत देण्याची मंजुरी दिली आहे. 2022-23 आणि 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना 3,00,000 रुपयांपर्यंत अल्प मुदतीचे कृषी कर्ज देणारे संस्थांसाठी 1.5% व्याज अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रांमधील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, लघु वित्त बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँका आणि व्यावसायिक बँकांशी थेट जोडलेल्या संगणकीकृत प्राथमिक कृषी पतसंस्थांचा समावेश असणार आहे. घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. राज्याच्या काही भागात सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्या असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर अनेक ठिकाणी या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. राज्यातील काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले, नागरिकांना देखील खबरदारीचा सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईसह परिसरात देखील चांगला पाऊस कोसळला असल्याचे चित्र आहे. दरम्यान आजपासून पुढील 2 दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतात हवेत वाढणारे प्रदूषण हे लोकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार आहे. जगभरातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणामुळे लोकांना कर्करोगासह अनेक प्रकारचे घातक आजार होत आहेत. प्रदूषणामुळे लोकांचा मृत्यूही होतो. प्रदूषणाच्या स्थितीबाबत एक अहवाल जारी करण्यात आला असून त्यात ही माहिती समोर आली आहे की ज्यामध्ये दिल्ली आणि कोलकाता ही भारतातील सर्वाधिक प्रदूषण शहरे आहेत. राज्यात ठाकरे सरकार जाऊन बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मात्र या विस्तारात अनेकांना डावलले गेले. यात अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. मंत्रिपद न मिळाल्यानंतर बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर त्यांनी स्वतः भाष्य केलं. 15 सप्टेंबरच्या आत मंत्रिमंडळ विस्तार होईल असं म्हणत बच्चू कडू यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचं म्हटलं आहे. याआधी देखील बच्चू कडू यांनी त्यांना मंत्रिपद मिळाल्यासंदर्भात दावा केला. प्रेम कधी आणि कोणासोबत होईल याचा अंदाज लावला जाऊ शकत नाही, पण एखाद्या प्रेमकथेचा शेवट जेव्हा क्रूरपणे होतो अशाच एका औरंगाबादच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. आपल्या प्रियसीची आधी गळा दाबून हत्या केली, त्यानंतर डोके आणि हात कापून गोदामात ठेवले, तर उरलेल्या शरीराचे भाग घेण्यात आला
आणि त्याचा क्रूरपणा सगळ्यांसमोर आला. अंकिता श्रीवास्तव असे विवाहित प्रेयसीचं नाव असून स्वामी उर्फ सौरभ लाखे असं हत्या करणाऱ्या विवाहित प्रियकराचं आरोपीचं नाव आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचं नाव घेत नाही. पुन्हा एकदा देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 12,608 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 16,251 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. या बातम्यांसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.